आपल्या संस्कृतीचा वारसा जपणारा खराखुरा माणूस म्हणजे आमदार महेंद्र थोरवे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांसारखीच भव्य दिव्य अशी दहंडीची संकल्पना विचारात घेत आमदार महेंद्र थोरवे यांनीही कर्जतमध्ये भव्य दिव्य अशा दहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. दहीहंडी उत्सव हा एकात्मतेचे प्रतीक आहे व हा उत्सव देशभर साजरा केला जातो. राज्यात एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी गोविंदा पथकांसाठी विम्याची घोषणा केली आणि त्यामुळे प्रत्येक गोविंदाच्या मनात एक सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या कार्यक्रमाची शोभा खऱ्या अर्थाने वाढवली ती प्रसिद्ध गायक राजा अदयकर, मथुर बैलाचे मालक राहुलजी पाटील, सिने अभिनेत्री क्रांती रेडकर, यूट्यूब स्टार कॉमेडीचा बादशाह विनायक माळी, तसेच रील स्टार अक्षता पाटील व अपूर्वा पाटील, हे सर्वच स्टार माजी नगरसेवक संकेतजी भासे यांच्या विशेष निमंत्रणातून इथे आले होते. या प्रसंगी नगरसेवक संकेतजी भासे यांच्या हस्ते मान्यवर व काही चिमुरड्या गोविंदांचा सत्कार करण्यात आला. या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने 31 पथकांनी आपली सलामी पूर्ण केली. यामध्ये महिला गोविंदा पथकांचा सुद्धा समावेश होता. या प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे व जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर यांनी स्वतः उपस्थित राहून सर्व पथकांचे तसेच कर्जतकरांचे आभार मानले. आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या या दहीहंडी उत्सवात भर पाऊस पडत असतानाही हजारोंच्या संख्येने कर्जतकर उपस्थित होते. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यात यूट्यूबच्या माध्यमातून सर्वात जास्त पाहिली गेलेली दहीहंडी असा रेकॉर्डसुद्धा आमदार महेंद्र थोरवे यांच्या दहीहंडीने प्रस्थापित केला. त्यामध्ये शिवसेना
पण एक शिंदे सरकार आलं आणि या सरकारच्या माध्यमातून आपण सारे जण पाहताय की दहीहंडी उत्सवामध्ये जे दहीहंडी पथक त्या ठिकाणी जखमी होत होते आणि त्यांच्यावर राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्याही त्या ठिकाणी मदतीचा हात सरकारच्या माध्यमातून मधल्या काळामध्ये मिळत नव्हता, परंतु मला सांगायला अभिमान वाटतोय